बाबा यास बाबा आम्ही तुम्हाला अनेकदा खर्रा दारू तंबाखू गुटखा खाताना बघितलं. ते रासायनिक पदार्थ आहेत. ते खाल्ल्याने तुम्हाला कर्करोग होईल. तुम्ही आमचा थोडा विचार करा. तुम्ही गेले तर आम्हाला कोण पाहिजे? तुम्ही तुमचा नाही तर थोडा कुटुंबाचा तरी विचार करा. तंबाखू खूप घातक असतो. त्याच्यात घातक पदार्थ असतात. एका दिवशी 10 खर्रे खातात. 10 खर्रे 100 रुपयाचे होतात. त्यात 100 रुपयाचे आपल्या घरी तिखट मीठ तेल असे कोणतेही पण पदार्थ येतात. आमच्या शाळेत दारव्हा तालुक्यातील एक आजोबा आले होते. त्यांनी सांगितले आपल्या आई बाबांचा तंबाखू सोडवा. आणि त्यांनी गाणे म्हटले होते आणि तंबाखू सोडा असे सांगितले. म्हणून बाबा माझी एक विनंती आहे, तुम्ही व्यसन मुक्त व्हाल तर आपण सगळे आनंदात राहू. मला खूप आनंद होणार हे आम्हाला मॅडमने सांगितले आहे. प्लीज बाबा तुम्ही दारू सोडा. तुमची लाडकी अर्चना गुरुले जीव शाळा उच्च प्राथमिक. प्रिय बाबा यास तुम्ही खर्रा का खाता? खर्रा खाल्ल्याने काय होते तुम्हाला माहित आहे का? मी हे तुम्हाला सांगत आहे कारण मी तुम्हाला खर्रा खाताने अनेकदा पाहिले. खऱ्यामध्ये तंबाखू असते. तंबाखू मध्ये खूप काही घातक पदार्थ असते. ते खाल्ल्याने तुम्हाला कर्करोग व वेगवेगळ्या बिमाऱ्या होऊ शकते. बाबा स्वतःसाठी तर कोणीही जगू शकते, आमच्यासाठी जगा. मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही खर्रा खाणे बंद करा. तुम्ही दिवसातून 10 खर्रे खाता. ते 10 खर्रे न खाता तुम्ही ते पैसे जमा करा. 100 रुपये होते. बाबा तुम्ही खर्रा खाणं बंद करा. मी तुमची लाडाची ना म्हणून तुम्ही माझं ऐका. बंद करा बाबा, बंद करा. खर्रा खाणे बंद करा. तुमची लाडकी पायल भोयर, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा, केळापूर. हॅलो प्रिय बाबा, तंबाखू खर्रा सोडा. जर तंबाखू खर्रा सोडला नाही तर कोणतीही बिमारी होऊ शकते. तुम्हाला काही झाले तर तुमची जबाबदारी कोण घेणार? आम्ही रस्त्यावर पडू. तुम्ही जर तंबाखू खर्रा सोडला तर आईला आणि कुटुंबाला चांगले होणार. जर तुम्ही बिमार पडला तर आम्ही पैसे कुठून आणणार? जर तुम्ही बिमार पडला तर आईला आणि कुटुंबाला खूप काळजी येणार. आम्हाला आणि खूप सुटणार नाही. आम्हाला पण काळजी येणार आणि आईला पण काळजी येणार. मग आमचं काय? म्हणून कुटुंबाची काळजी घ्या. तंबाखू खर्रा हे 2 व्यसन सोडा. जर सोडला नाही तर जीवनावर दुष्परिणाम होते. तंबाखू खर्रा खाल्ल्याने कॅन्सर होतो. तुमची लाडकी पायल सरकार, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा, केळापूर. पत्र. प्रिय बाबा यांना, आमच्या शाळेत एक आजोबा आले होते. ते दारव्हा तालुक्यातून आले आणि त्यांनी आम्हाला सांगितले व्यसन मुक्त व्हा आणि गाण्यात खंजेरी वाजवून सांगितले. तर मला तुमची दारू सोडवायची होती. मी विचार केला, आमच्या शाळेत उपक्रम घेतला की आपल्या आई वडिलांचा तंबाखू सोडवा. ठाकरे मॅडमनी मला सांगितले आई बाबांचा तंबाखू सोडव. बाबा तुम्ही तंबाखू खर्रा दारू सोडले तर खूप चांगले होणार आणि आपण आनंदात राहणार आणि मलाही खूप आनंद होणार. बाबा तंबाखू मध्ये रासायनिक पदार्थ असतात. त्यामुळे वेगवेगळ्या बिमाऱ्या होतात. कॅन्सर पण होतो. खूप पैसा लागतो आणि एवढा पैसा कुठून आणणार? बाबा तुम्हाला काही झालं तर आमचं काय होणार? बाबा माझी विनंती आहे, दारू खर्रा तंबाखू सोडा. मला खूप आनंद होणार. दारू सोडा. तुमचीच लाडकी पूजा जगताप, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा, केळापूर. पत्र. प्रिय मित्र प्रभू, तू खर्रा का खातो तुला माहित नाही का? खऱ्यामुळे कर्करोग होतो. खर्रा सर्वांसाठी घातक आहे. तू खर्रा खाऊ नको. तू खर्रा खाल्ला सोडण्यात तर तू जीवन आनंदाने जगू शकतो.
तुझ्या जीवनात काही दुष्परिणाम होत नाही। जर तू खरा सोडशील नाही तर तुझ्या आई बाबांचं काय होईल? तू सर आणि मॅडमच्या लपून खरा खात होतो, पण आता नको खाऊ हे माझी विनंती आहे। तुझा मित्र ओम जी पर शाळा केला। हॅलो, मी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा। आता आपण माझ्या विद्यार्थ्यांचे पत्र बघितलं, पण आता अगदी छोट्याशा बालकांनी जी आपल्या आवडीला पत्र लिहिली आहे ते मी स्वतः वाचून दाखवते। एक मृणाली नावाची मुलगी आहे, इयत्ता पहिली ती, तिने तिच्या आईला लिहिलेलं पत्र। प्रिया आई, मी तुला पत्र लिहिते की मला तुझी खूप काळजी वाटते, तू खरा खरा की तुझी तब्येत खराब होईल असं माझ्या मॅडमने सांगितलं। मग तुझी तब्येत बिघडली तर मग आम्हाला कोण राहील, म्हणून तू खरा खरं नको, तुझी लाडकी मृणाली। त्यानंतर सुहानीने लिहिलेलं पत्र ती लिहिते आहे की प्रिय बाबा, मी तुम्हाला पत्र लिहित आहे की तुम्ही खर्रा खाऊ नका, पण बाबा तुम्ही अगोदरच खर्रा सोडलाय, तंबाखू पण सोडलाय, पण आता तंबाखू खर्रा सुरू करायचा नाही, कारण तंबाखू खर्रा खाल्याने कॅन्सर होतो, म्हणून तुम्ही तंबाखू खर्रा आता पुन्हा कधी सुरू करायचा नाही। त्यानंतर ईश्वरी नावाच्या एका मुलीने लिहिलेलं पत्र, बाबा तुम्ही खर्रा खाऊ नका, आमच्या शाळेत सांगितले की खर्रा खाल्याने कॅन्सर होतो आणि जीवाला धोका असतो, मग मी तुमची लाडाची ईश्वरी ना।